नमस्कार मंडळी, इझी जीएसटी फॉर यू च्या आजच्या मराठी भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत की ऑथॉरिटीजना आपण केलेल्या ट्रान्झॅक्शन मध्ये कलेक्ट केलेला टॅक्स हा जर चुकीच्या हेडमध्ये कलेक्ट केलेला असला तर काय त्याच्यावर ऍक्शन घेता येते, किंवा काय प्रॉपर ऍक्शन घेतली पाहिजे, त्याच्यावरती इंटरेस्ट चार्ज केला पाहिजे का किंवा नाही केला पाहिजे, याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर ह्या संदर्भातला जो गायडन्स आहे तो जीएसटी कायद्यामध्ये सेक्शन 77(1) ऑफ सीजीएसटी ऍक्ट आणि सेक्शन 19(1) ऑफ आयजीएसटी ऍक्ट मध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये असं म्हटलं आहे की लक्षात घ्या, आपण कुठल्या हेडच्या अंडर टॅक्स कलेक्ट करायचा हे ठरवतो प्लेस ऑफ सप्लायच्या असलेल्या प्रोव्हिजन्सच्या नुसार. समजा त्याच्यामध्ये जर एखाद्या टॅक्स पेअरचा गोंधळ झाला आणि चुकीच्या हेडमध्ये टॅक्स कलेक्ट केला, जसं की एक्झाम्पल घेण्यासाठी सी आणि एस किंवा सी आणि यूटी जीएसटी हा टॅक्स कलेक्ट करण्याच्या ऐवजी चुकून आयजीएसटी केला, किंवा या उलट म्हणजे आयजीएसटी कलेक्ट करण्याच्या ऐवजी सी किंवा एस या पद्धतीचा टॅक्स जर कलेक्ट केला, तर ह्या केसमध्ये सेक्शन 77(1) प्रमाणे आणि ऑफ सीजीएसटी ऍक्ट आणि सेक्शन 19(1) ऑफ आयजीएसटी ऍक्ट प्रमाणे जो टॅक्स चुकीचा भरलेला गेलेला आहे त्याचा रिफंड या टॅक्स पेअरला देण्यात यावा, आणि जो टॅक्स भरला जायला हवा होता तो टॅक्स त्याच्याकडून भरून घेण्यात यावा, अशा पद्धतीचे प्रोव्हिजन दिलेले आहे. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे चुकीच्या भरलेल्या टॅक्सवर किंवा जो टॅक्स भरून घेणारा आहे बरोबर टॅक्स, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट चार्ज करणं गरजेचं नाही, अशा पद्धतीचा गायडन्स याच्यामध्ये दिलेला आहे. याचं कारणही तसं आहे की तो जो अमाऊंट ऑफ टॅक्स आहे तो ऑलरेडी कलेक्ट केला गेलेला आहे आणि तो भरला गेलेला आहे, फक्त हेड हा चुकीचा सिलेक्ट झालेला आहे. याचं कारण की प्लेस ऑफ सप्लाय अंडरस्टँड करण्यामध्ये टॅक्स पेअरची काहीतरी गफलत झालेली असल्यामुळे ही प्रोव्हिजन आणण्यात आली आहे. या प्रोव्हिजनमुळे टॅक्स पेअरला एक प्रकारचा दिलासा दिला गेलेला आहे की प्लेस ऑफ सप्लायच्या अंडरस्टँडिंग मध्ये चूक झाली तर त्याला कुठलाही दंड त्याच्यावरती लागणार नाहीये असं दिसतंय. हे एव्हिडेंट होतं एका केसमध्ये, आदित्य अंबाडी ट्रेडर्स केरलाचा डिसिजन आहे, ह्याच्यामध्ये गुड्स आणले जात होते चेन्नई मधून केरलामध्ये आणि ते अडवण्यात आले आणि काही कारणांमुळे त्याच्यावरती टॅक्स आणि पेनल्टी भरायला लावण्यात आली. तर तो टॅक्स जो आयजीएसटी हेडमध्ये भरायला हवा होता त्याच्याऐवजी चुकून त्यांनी स्टेट एसजीएसटी सीजीएसटी एसजीएसटी या हेडमध्ये भरला गेला, आणि यामुळे गाडी ही रिलीज केली गेली नाही जी ज्या व्हेकलमध्ये गुड्स होते ती गाडी तशीच अडवून ठेवण्यात आली. त्यामध्ये हायकोर्टने असं सांगितलेलं आहे की RFD 07 मध्ये ऍडजस्टमेंटची मुभा दिली गेलेली असल्यामुळे रिफंड प्रोसेस करताना तुम्ही ऍडजस्ट देखील करू शकता हेड, आणि त्याच पद्धतीने हा जो चुकीच्या हेडमध्ये भरला गेलेला आहे त्याच्यावरती कुठलाही इंटरेस्ट न लेवी करता योग्य टॅक्स भरून घेण्यात यावा, सेक्शन 77(1) आणि 19(1) चा रेफरन्स देऊन सांगितलं गेलं. आणि केरला हायकोर्टने हेही सांगितलं की त्वरित ती गाडी रिलीज करण्यात यावी. सो या 2018 मधल्या डिसिजनमुळे टॅक्स पेअरला अशा पद्धतीच्या चुकांसाठी दिलासा मिळालेला आहे. त्याचबरोबर झारखंड हायकोर्टचा एक 2020 मधला लेटेस्ट डिसिजन आहे, नानक स्टील फेरो अलॉइस ह्या कंपनीच्या केसमध्ये, ज्या केसमध्ये पण सिमिलर ट्रान्झॅक्शन झाली होती की सीजीएसटी एसजीएसटी हा टॅक्स चार्ज करण्यात आला इन्स्टेड ऑफ आयजीएसटी, तर त्याच्यामध्ये ती ट्रान्झॅक्शन बोनाफाईड आहे अशा पद्धतीचं प्रूव्ह करायला सांगण्यात आलं असेसीला. त्याच्या अगेन्स्ट झारखंड हायकोर्टने असा डिसिजन दिला आहे की ज्याच्यामध्ये असं सांगितलंय की टॅक्स चुकीच्या हेडमध्ये भरलेला आहे त्या ट्रान्झॅक्शन संदर्भात इट सेल्फ इज अ प्रूफ दॅट इट इज अ बोनाफाईड ट्रान्झॅक्शन, आणि ह्याच्यासाठी कुठलंही प्रूव्ह करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा एव्हिडन्सेस देण्याची गरज नाही आहे, तर कुठलाही इंटरेस्ट त्याच पद्धतीनं त्याच्यावरती चार्ज करण्याची गरज नाही आहे सेक्शन 77(1)च्या अंडर. सो एक लक्षात घ्या, ह्या पद्धतीची कोणतीही चूक जर ऑथॉरिटीजना लक्षात आली की प्लेस ऑफ सप्लाय हा एका हेडच्या ऐवजी दुसऱ्या हेडमध्ये टॅक्स कलेक्ट करण्यात आला आणि भरण्यात आला, तर अशा केसेसमध्ये सेक्शन 77(1) ऑफ सीजीएसटी ऍक्ट 19(1) ऑफ आयजीएसटी ऍक्ट विल डेफिनेटली हेल्प द टॅक्स पेअर, आणि त्याला कुठलाही इंटरेस्ट भूर्दंड म्हणून भरावा लागणार नाहीये. परंतु जनरली ह्या सेक्शनची गफलत केली जाते दुसऱ्या एका एररमध्ये की ज्याच्यामध्ये टॅक्स हा इनव्हॉइस वरती बरोबर चार्ज केलेला असतो परंतु त्याचं डिस्क्लोजर फर्निश करताना फॉर्म GSTR 3B मध्ये चुकीच्या हेडमध्ये केलं गेलेलं असतं, तर अशा पद्धतीच्या केसेस या सेक्शन 77(1) मध्ये कव्हर होत नाही. तर त्याच्यासाठी आपलं जे सर्क्युलर 26/2017 आहे
तेच आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ती झालेली चूक कशा पद्धतीने रेक्टिफाय करता येईल पुढच्या 3B मध्ये, किंवा ज्या पद्धतीने सर्क्युलर 26 मध्ये ज्या पद्धतीने गायडन्स दिलेला आहे त्या पद्धतीने ती रेक्टिफाय करण्यात यावी. सो ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. हे होतं सेक्शन 77(1) बद्दलचं माझं मत, ज्याला आपण असं म्हणू की चुकीच्या हेडमध्ये कलेक्ट केलेल्या टॅक्स बद्दल आपला काय आपल्याला त्रास होऊ शकतो ऑथॉरिटीजला आयडेंटिफाय झालं तर. तर अशा पद्धतीचे माझे हे व्ह्यूज आहेत. व्ह्यूअर्सना मी थँक्यू म्हणेन की हा व्हिडिओ आपण बघितला, जर आपल्याला हा आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये हा फॉरवर्ड करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लेटेस्ट अपडेट्स जीएसटी वरचे मिळवण्यासाठी. धन्यवाद.